पुणे शहर हे भारतीय जनता पक्षाचं गड आहे, तर तो पक्षाचा निर्णय आहे, तो मानणारा मी कार्यकर्ता आहे. मला असं वाटतं की प्रभू राम हा राजकारणाचा नाही तर आमच्या आस्थेचा विषय आहे. सध्या सर्वत्र निवडणुकांचा वारा वाहू लागलाय. याच वर्षी लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका महाराष्ट्रात लागणार आहेत आणि त्यासाठी दिवसेंदिवस अनेक पक्षांमधल्या अनेक इच्छुक उमेदवारांची यादी समोर येत असते, या यादीमध्ये भर पडत असते आणि महायुतीतही याच यादीत वारंवार दिवसेंदिवस भर पडत असते. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत महायुतीचे शहर समन्वयक आणि भाजपचे नेते संदीप खर्डेकर आहेत. संदीपजी, निवडणुकांचा वारा वाहू लागलाय, अनेक दिवसेंदिवस इच्छुकांच्या यादीमध्ये भर पडत असते, तसंच महायुतीतही अनेक इच्छुक उमेदवार आहेत. पुणे लोकसभा हे केंद्र आहे, पुण्यातूनही अनेक जण इच्छुक असल्याचं वारंवार सांगितलं जातं. नक्की काय आहे युतीचं, महायुतीत काही ठरलेलं आहे का जागेसाठी, आणि इच्छुक उमेदवारांमध्ये कोणकोणत्या नावांची चर्चा आहे सध्या? नाही, महायुतीमधली चर्चा अद्याप राज्य पातळीवरती आणि केंद्र पातळीवरती व्हायची आहे. त्यामुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा उमेदवार हा प्रचंड बहुमतानं विजयी झालेला आहे, अपवादात्मक परिस्थितीमध्येच त्याचा बदल केला जातो. त्यामुळे पुणे हे भारतीय जनता पक्ष सातत्याने जिंकत आलं आहे. आपल्याला माहिती आहे, अनिलराव शिरोळे असतील, पूर्वी प्रदीपदादा रावत, अण्णा जोशी आणि आता गिरीशजी बापट हे पुण्यातून खासदार म्हणून निवडून गेले. बापट साहेबांनी तर विक्रमी 3 लाख मतानं विजय मिळवला आहे. त्यामुळं पुणे शहर हे भारतीय जनता पक्षाचं गड आहे आणि आता त्याला ॲडिशनल ताकद ही महायुतीतल्या सर्व पक्षांची आम्हाला मिळाली आहे. मग शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, लोक जनशक्ती पक्ष असेल, शिवसंग्राम संघटना असेल, अशा सर्व पक्षांची साथ, रासप आमच्याबरोबर आहे या सगळ्या लढाईमध्ये. RPIचा तर फार मोलाचा वाटा आहे. असे सर्व पक्षांची महायुती ही पुण्यामध्ये असून सर्वजणांच्या प्रयत्नाने पुन्हा एकदा विक्रमी मतानं महायुतीचा खासदार पुण्यातून निवडून जाईल. संदीपजी, तुम्ही आत्ता बोलताना म्हणालात की ह्या हे सगळं पक्ष महायुतीत एकत्र आल्यानंतर महायुतीची ताकद वाढली आहे. मात्र हे सगळे पक्ष, म्हणजे एकंदरीतच थेट विचारायचं तर अजित पवार गट भाजपसोबत महायुतीत सामील झाल्यानंतर पुण्याच्या जागेचा पेच वाढल्याचं कधी वाटतं का? कारण अजित पवारही पुण्याच्या जागेसाठी आग्रही असल्याच्या वारंवार बातम्या समोर येत असतात. अशावेळी अजित पवारांनी आग्रह धरला तर पुण्याच्या लोकसभा जागेचं काय होणार? नाही, मला असं वाटतं की दादांनी किती आग्रह धरला तरी याचा निर्णय जो आहे तो आमची केंद्रीय समिती आहे, निवडणूक समिती आहे, आमची कोर कमिटी आहे, महाराष्ट्रातले नेते आहेत, त्या लेवललाच हे होणार आहे. पुण्यातला कुठलाही कार्यकर्ता त्याच्यावरती कमेंट करू शकत नाही, किंबहुना त्याची जी प्रोसेस आहे ती वरिष्ठाच्या लेवलवर होणार असल्यामुळे तिकडनं ज्या प्रकारचा आदेश येईल, ज्या प्रकारची निवड येईल, त्यांना संयुक्तिक वाटलं की बा पुण्यातून राष्ट्रवादीला द्यायचं किंवा शिवसेनेला द्यायचं किंवा इतर कुठल्या पक्षाचा उमेदवार असावा. तर हा निर्णय फक्त त्याचं पालन करणे आणि त्यानुसार प्रचार करून उमेदवाराला निवडून आणणे हे आमचं कर्तव्य आहे. अनेकदा विविध नावांची चर्चा होत असते निवडणुकीत, निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची. त्यात एक नाव आजकाल सातत्यानं समोर येतं, संदीप खर्डेकर. संदीप खर्डेकर स्वतः कुठल्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि तसे काय हालचाली सुरू आहेत का, तयारी सुरू आहे? नाही, मी संघटनात्मक कामामध्येच मला रस आहे. सन्माननीय गोपीनाथजी मुंडे, प्रमोदजी महाजन, शरदभाऊ कुलकर्णी, पांडुरंग फुंडकर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जेव्हा माझा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाचा निर्णय झाला त्याच वेळेला मी, मला संघटनात्मक काम करायचं आहे याबद्दल मी ठाम होतो. काळाच्या ओघामध्ये पक्षाने जर काही निर्णय घेतले आणि मला सांगितलं की बाबा तू महापालिका लढ, विधानसभा लढ किंवा इतर लढ, तर तो पक्षाचा निर्णय आहे आणि तो मानणारा मी कार्यकर्ता आहे. पण मी कुठल्याही पद्धतीनं इच्छुक नाही. मी कुठल्याही पद्धतीनं स्वतःहून माझी शहरभर कुठे किंवा इतरत्र मोहीम चालवेन किंवा असं करेन असं माझा कुठलाही हेतू नाही आणि मी ते करणार नाही. संघटनात्मक कामासाठी मी माझं सर्वस्व देईन आणि ते मी विविध पदांवर, मी पुणे शहरामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचा शहर अध्यक्ष म्हणून 4 वर्ष काम केलं, मी शहराचा उपाध्यक्ष 2 टर्म होतो, मी 4 वर्ष पुणे शहराचा सरचिटणीस म्हणून कोर कमिटीमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळं विविध पदांवर काम करत असताना आजसुद्धा मी महायुतीचा समन्वयक आणि प्रदेशाचा प्रवक्ता अशा 2 संघटनात्मक पदांवर आहे आणि या पदांना न्याय देणं एवढंच मला माहीत आहे.
संदीपजी, हा झाला तुमचा प्रश्न, पण भाजपमधून लोकसभा लढवण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार आहेत ज्यांची नावं आपल्याला घेता येतील. यांच्याकडून 22 जानेवारीला ज्यावेळेस राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना झाली त्यावेळेस फक्त पुणे शहरात विविध ठिकाणी एकाच दिवशी एकाच वेळेस विविध कार्यक्रमांचं आयोजन एकाच पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आलं. अशा वेळेस भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी दुफळी निर्माण झालं किंवा कार्यकर्ते दुभागले जातील याची भीती वाटत नाही का एवढे सगळे इच्छुक उमेदवार असताना? नाही नाही, मला मी आपली फक्त एक सुधारणा या ठिकाणी करतो की पुणे शहरामध्येच नाही, देशभर विविध प्रकारचे कार्यक्रम झाले, प्रत्येकाला एक मंदिर वाटून दिलं होतं. आपण फक्त कोथरूडचा जर विचार केला तर मृत्युंजय मंदिरामध्ये आमचे अजित जगताप कार्यक्रम करत होते, दशभुजा मंदिरामध्ये मंजुश्री खर्डेकर कार्यक्रम करत होत्या, पळू फाट्यावरती आमच्या गौरीताई करंजकर कार्यक्रम करत होत्या. हे उदाहरण देण्याचं कारण असं की शहरभराची मंदिरं विविध कार्यकर्त्यांना, नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना वाटून दिलेली होती आणि त्या ठिकाणी त्यांनी भव्य कार्यक्रम करावे अशा प्रकारची आमची रचना होती, योजना होती, त्यानुसार शहरभर कार्यक्रम झाले. याच्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या ताकदीनुसार, मी स्वतः जर आपल्याला आपण त्याची बातमी पण केली होती की मी सारसबागेमध्ये उत्तम कार्यक्रम केला, ज्याला महायुतीचे 7 अध्यक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांताचे कार्यवाह डॉक्टर प्रवीण धबळगाव उपस्थित होते. अतिशय सुंदर कार्यक्रम झाला आणि विशेष मुलांनी राम मंदिर तिथे उभारलं होतं. मला असं वाटतं की प्रभू राम हा राजकारणाचा नाही तर आमच्या आस्थेचा विषय आहे. जन जन में राम, मन मन में राम, तन तन में राम, सर्वत्र प्रभू रामचंद्रांचा वास आहे आणि रामचंद्रांचं एक भव्य मंदिर 500-550 वर्षांचा कलंक दूर होऊन उभं राहते. प्रभू रामचंद्रांची, रामलल्लाची मूर्ती त्यांच्या जन्मस्थळी स्थापित होतीये, ह्याचा जो आनंद होता तो आनंद सर्वांनी आपापल्या पद्धतीनं आपापल्या ताकदीनुसार व्यक्त केला. आपल्या कदाचित स्मरत असेल तर काँग्रेसनेसुद्धा त्या दिवशी महाआरती केली, काँग्रेसनेसुद्धा राम मंदिरामध्ये आरती केली, कारण आस्थेचा विषय आहे. नक्कीच, त्यामुळं येणाऱ्या काळात पुण्यातून लोकसभा उमेदवारी कोणाला द्यायची हे महायुतीतली वरिष्ठ पातळीवरचे नेते ठरवतील. मात्र ज्या उमेदवाराला ही उमेदवारी निश्चित होईल त्या उमेदवाराच्या पाठीशी महायुतीचे सर्व पक्ष, घटक पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते ठामपणे उभे राहतील आणि महायुतीचा उमेदवार विजयी होईल असं संदीप खर्डेकर यांनी सांगितलं. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे.